चल नाही पुढे या पुढे या आंदोलन करत होतो, आमचा रोष व्यक्त करत होतो, आमच्या 124 बांधवांचा जीव विश्वास नांगरे पाटलांनी सरकारला मोटिवेशन करावं, हे सरकार मराठी माणसाचं आहे, मराठी विश्वास नांगरे पाटलांनी मराठी सरकारला मोटिवेशन केलं पाहिजे, आमच्यावर हल्ला केलेला आहे, आमच्यावर अत्याचार झालेला आहे, मला विश्वास नांगरे पाटील मराठी सरकारला सरकारला मोटिवेशन कर्मचाऱ्यावर हात उचलला गेला, महिलांवर सुद्धा लाठीचार्ज केला गेला आणि या ठिकाणी आज भारतीय संविधानाचा अपमान केला गेला। मित्रांनो, मला फक्त एवढंच सांगायचं मीडियाच्या माध्यमातून की या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या जागा आहे का, हे सरकार भ्रष्टाचाराचं आहे का, या सरकारमध्ये फक्त गरीब न्याय मागतोय, आजपर्यंत न्याय मागून देखील न्याय दिला गेला नाही, कारण पब्लिकच्या असलेल्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे। मात्र या माध्यमाच्या माध्यमातून मी शरद पवार यांना स्पष्ट सांगतोय, आज आम्ही एवढ्याच नाही, एका माणसाच्या मागे 50-50 लोक आहेत, आम्ही सर्व जर का 1,00,000 लोक एकत्र आलेत तर तुम्हाला कुठलेच ठेवणार नाही, एवढंच मी सांगतो। सुप्रियाताई काही बोलल्या नाही जास्त, त्यांनी हात जोडले आणि माफी मागण्याचा प्रयत्न केला। अरे खाली बसा, खाली बसा, हो साहेब सॉरी करू, थांबा थांबा थांबा, अरे थांबा, तिकडे जाऊ तिकडे जाऊ, तिकडे जाऊ तिकडे जाऊ, शांतपणे गाडी
आमचे मूलभूत हक्क सुद्धा आम्ही मागू शकत नाही. अहो यांनी काय केलंय आमच्यासाठी सांगा ना तुम्ही. आमचे एवढे 125 बांधव गेले. काय सांगायचं, जे या राजकारणानं आमचं करायचं ते करू द्या. कारण आमचं जे व्हायचं थोडं वाटलं याने केलंय. आता आमच्याकडे काही नाही, आम्ही पुरे नावगळे झालो. आमच्या पुरे 124 बांधवाच्या यांनी हत्या केल्यात. आता आमच्या वाईट राहायचं काय. सुप्रियाताईने काही बोलल्या नाही था, कारण त्या ठिकाणी गोंधळ चालू होता आणि त्यांना त्यांची शकुनी जास्त असल्यामुळे त्यांना आम्हाला बोलता येणार नाही आणि आम्हाला त्यांना बोलता येणार नाही. ताब्यात घेऊ दे ना. अहो लोकशाही आहे ही, हुकुमशाही नाही, राजेशाही नाही. ताब्यात जरी घेतलं तर आम्ही लोकशाहीने बघू. आम्ही लोकशाहीने चलतोय. आम्ही आतंकवादी नाही, आम्ही टेररिस्ट नाही. आम्हाला अल्टिमेटम देतात अजित पवार आतंकवादी समजून. पवार साहेब आम्ही आतंकवादी नाही हो. आम्ही मराठ्याचे लेकर, आम्ही शेतकऱ्याचे लेकर, आम्ही कष्टकऱ्याचे लेकर. तुम्ही आम्हाला 5 मिनिट थांबवलात. आमच्या 124 भावनाच्या हत्या ह्या तुम्ही घडवल्यात. त्याचा हिसाब आम्हाला पाहिजे. त्याचा हिसाब तुम्ही लोकशाही मार्गाने दिलाच पाहिजे. ही मागणी करतो. काय होत्या ते होत्या, पण या सरकारचा निषेध आहे साहेब. आमचे 5 महिने झालं मागणी आहे. एकही मागणी पूर्ण कर, फक्त एकच मागणी आहे विलीनीकरणाची. शासनाने विलीनीकरण करावं, जेलमध्ये टाका, नसता आम्हाला फाशीवर द्या. फक्त एकच मागणी आहे विलीनीकरणाची. एसटीची शासनामध्ये विलीनीकरण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अहो अल्टिमेटवर अल्टिमेट दिलं या लोकांनी आणि सगळ्यांना 5 महिन्यापासून ते बोलतात साहेब. आणि किती महिने बोलाव, आमचे लेकर बरं उपाशी आहेत. उपाशी आमचे 5 महिन्यापासून लेकर बरं उपाशी आहेत. काय बोलाव, फक्त विलीनीकरण पाहिजे, फक्त विलीनीकरण पाहिजे, फक्त विलीनीकरण पाहिजे, फक्त विलीनीकरण पाहिजे. फाशी होत फक्त विलीनीकरण पाहिजे. विलीनीकरण जिम्मेदार शरद पवार आहे. आता जिल्ह्यावर वॉक झालाय 12 तारखेला. 12 मध्ये 1 लाख कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्ही येणार आहोत. सावधान. Yeah.